आहे त्याच प्रोजेक्टचं काय करायचं ते सांग. म्हणजे? अगं म्हणजे प्रोजेक्टचं काय करायचं, ज्यांनी आपल्याला हे प्रोजेक्ट दिलं ते बरोबर फॉलोअप घेत आहेत, मीटिंग पण घेत आहेत. नाही करेक्ट आहे तुझं, आय नो, पण करूया आपण आता सगळं व्यवस्थित. हो पण याचं पुढे काहीतरी घडलं पाहिजे ना आपल्याकडून सुद्धा, आपण आपल्याकडून कमी नाही ना पडतो. असं का वाटतंय पण तुला? काही नाही, आज मीटिंग होती आणि तिथे कानेटकर गेले होते मीटिंग. हो त्यांनी मला मेल केले होते, मी पाहिले सगळे डिटेल्स त्याचे. हो पण कानेटकर जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांना प्रेशराइज केलं गेलं, त्यांना रिपोर्ट मागितले, प्रोग्रेस विचारले. अगं पण मग ठीक आहे ना, म्हणजे हे सगळं प्रोसेसचा भागच आहे, त्यांचंच काम करतायत ते. हो पण त्यांचं म्हणणं हे सुद्धा आहे की तुम्ही दरवेळेस वेगळा माणूस का पाठवता, एकच माणूस का नाही तुम्ही अपॉइंट करत, ज्याला आम्ही प्रगती विचारत जाऊ, काय प्रोग्रेस आहे ते विचारत जाऊ आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते डिस्कस पण करू शकू. नाही बरोबर आहे त्यांचं ऍक्च्युली. खरं तर मुन्नू हे आधीच करायला पाहिजे होतं आपण, त्यांनी सांगायची वाट नव्हती बघायला पाहिजे. हो पण मग आता हरकत नाही ना, आपण आत्ता लगेच फायनल करूया प्रोजेक्ट इन्चार्ज. हे बघ जर आपण हे करत बसलो ना रीमा तर खूप वेळ जाईल त्यात. आणि मुळात म्हणजे आपल्याला या प्रोजेक्टमध्ये असा माणूस हवाय जो शेवटपर्यंत राहील आणि मनापासून काम करेल. रीमा आपण काकांना इन्चार्ज केलं तर? काका? पण ते नवीन आहेत ना, म्हणजे त्यांना जमेल ना हे सगळं? हो अगं रीमा त्यांना नक्की जमेल. आणि इनफॅक्ट मी त्यांना ऑब्झर्व केलं ह्या प्रोजेक्टमध्ये, ते खरंच खूप फास्ट प्रोग्रेस करतात. ठीक आहे, तुला वाटतंय ना आणि तू विचार केलायस ना, मग आपण काकांना इन्चार्ज करू या प्रोजेक्टचा. ओके डन डन, तू काकांना लगेच बोलवून घे. शिवानी, शिवानी जरा इकडे ये ना. बा काय गाई, घाईच्या वेळेस कशी बोलत आहेस तू? अगं मला काय स्वप्न पडलंय का तुला घाई झाली म्हणून? आणि मी मुद्दाम करते का हे? बरं बरं मुद्द्याचं बोल, काय झालंय? एक मिनिट, मोबाईल मधले फोटो कुठे सेव्ह होतात ते मला जरा दाखव. आई काहीही कधीही सुचतं का ग तुला? मी तुला रात्री निवांत सांगते, मला आता उशीर होतो. नाही नाही आत्ता दाखव, मला आत्ता दाखव. बर तू काढलायस फोटो का कोणी पाठवलाय? मीच काढले. एक मिनिट थांब, हे बघ हा इथे सेव्ह होतोय. अगं हळू दाखव ना, मला नाही ना कळत कुठला फोटो आहे नेमका. हा फोटो आहे. काय ग एवढा कसला महत्वाचा फोटो? अग जयसाठी मुलगी बघितली ना मी, तिचा फोटो आहे. बर ठीक आहे चल, हे बघ हा फोल्डर आहे आणि इथे हा सेव्ह होतोय. ठीक आहे चल मी निघते. बाय. अग कुठे निघालीस? आणि हो थँक्स म्हणायची पद्धत असते, प्रिंट काढून दिलास ना की मग थँक्स म्हणे. काय ग आजकाल कोणी प्रिंट काढतं का ग काही? अग मला जयला फोटो दाखवायचा आहे, आज संध्याकाळपर्यंत मुदत संपते ना. बर ठीक आहे थांब एक मिनिट दाखव इथे फोन. हे काय करतेस? अग मी फोटो शेअर करते, मी बाहेर प्रिंट काढते आणि मंदा सोबत पाठवते. ठीक आहे झालं का? चलो बाय. अग कस होणार आहे पोरीच कुणाच. येस कम इन. योगा काका बसा ना. अग रीमाचा फोन आला अचानक की अर्जंट ऑफिसला बोलवलंय म्हणत होती. हो मीच सांगितलं रीमाला तुम्हाला बोलवून घ्यायला. येस लिंबाळे थँक्यू सो मच, घ्या पाणी. चहा हो ना चहा काकांसाठी. काका ऍक्च्युली तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. चालेल. आम्ही असं डिसाईड केलंय की तुमच्यावर एक जबाबदारी टाकायची. अजून काका आम्ही असं ठरवलंय की यश सुख निवास योजनेचे तुम्ही प्रोजेक्ट इन्चार्ज असणार आहात. अगं मी नाही नाही गं मला नाही जमणार आहे. अगं केवढं मोठं प्रोजेक्ट आहे आणि नाही मला नाही जमणार. काका हो मला एक कारण सांगा बरं की तुम्हाला का नाही जमणार. अगं मी अजून या कामात नवीन आहे,
मी आत्ताच आहे ते काम कसं कसं सांभाळतो आणि मला मला कसला अनुभव पण नाहीये ग काका. एक दिवस असा होता जेव्हा तुम्ही पृथ्वी कन्स्ट्रक्शन मध्ये जॉईन केलं होतं आणि तुम्हाला काहीच माहित नव्हतं. पण आता बघा, आता तुम्ही रिपोर्ट बघून लगेच सांगू शकता की काम किती पूर्ण झालंय, आपल्याला किती मटेरियल हवंय, वर्कर्सचे काय प्रॉब्लेम्स आहेत, सगळं माहिती आहे तुम्हाला. मग तुम्ही का म्हणता की तुम्हाला नाही जमणार? अगं तसं नाही जुई, पण ते सगळं छोटं काम आहे ग, हे किती मोठं काम आहे, अख्खी कॉलनी बनवायची आहे. अरे नाही मला जमणार नाही, मी तुला सांगतो, तू त्या देशमुखांना सांग ना, ते सिंग साहेब त्यांना सांग ना, ते माझ्यापेक्षा अनुभवी आहेत. नाही काका, हे प्रोजेक्ट आपल्या जवळच आहे आणि ते तसं काय ते तुम्हाला सुद्धा माहिती, म्हणून मला ह्या प्रोजेक्ट मध्ये आपली माणसं हवी, विश्वासाची. येस, थँक्यू लिंबाळे. चहा घ्या. काका मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हे काम खूप छान कराल आणि तुम्ही साईट वरती किती उत्तम काम करता हे रिपोर्ट्स सांगतात. आणि काका, हे प्रोजेक्ट यशचं स्वप्न होत, त्यामुळे मला ते पूर्ण करायचंच आहे काहीही करून. तुम्ही तू या प्रोजेक्ट मध्ये जीव टाकतेस, मी का नाही टाकायचं? तुला विश्वास आहे ना माझ्यावर, मी करेन म्हणून. मी करेन, चल हे आपल्या घरचं काम समजून करेन. थँक्यू काका, थँक्यू सो मच. तुम्हाला काहीच आयडिया नाहीये की तुम्ही ह्या प्रोजेक्ट साठी हो म्हणून माझं किती मोठं टेन्शन कमी केलंय. मी सांगेन ना तुला, हे प्रोजेक्ट नाही आता, हे घरचं काम आहे. हो बरं, एक मिनिट हा विवेक, ऐक ना, एक कॉन्ट्रॅक्ट बनवायचंय अर्जंट. हो मी तुला डिटेल्स देते. ओके. काका अभिनंदन. काका पार्टी पाहिजे आता, मस्त काम झालंय. बरं बसा तुम्ही. यावर तुमच्या सह्या हव्यात का? अहो हे नवीन प्रोजेक्टचं कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्ही आता प्रोजेक्ट इन्चार्ज झालात ना, हे रिवाइज करावं लागणार. नवीन पोस्ट, नवीन कॉन्ट्रॅक्ट, नवीन पगार. किती पगार आहे हा? अरे काय जीव घेते काय माझा? अरे झोप नाही लागणार मला रात्री, एवढा पगार चालतंय, एवढा पगार नको मला. काका तसं नाहीये, त्या पोस्टला तेवढाच पगार आहे, ए ग्रेड सॅलरी. अरे नको नको, अरे मला हा पगार झेपणारच नाही तर. काका पण त्याच्यात काहीच करू शकत नाही आपण. तिकडे पेन दे. ए ग्रेड सॅलरी नाही, ए ग्रेड बी ग्रेड मला माहिती नाही, मला एवढा पगार नको बाबा. काका मी याच्यात लिहितोय, मला त्यातले 1-0 मी कट करतो, एवढा पगार नको बाबा. नाही तू जुईला सांग, हे मी नाही घेणार, नाही तुम्ही काम नाही करत. ठीक आहे, मी बोलतो जुईशी. बोल, तुम्ही बसा, मी आलोच. काय सांगता? हो का? अहो पण एवढी मोठी जबाबदारी म्हणजे. नाही मला आनंद झालाय, पण एवढं मोठं काम कसं करणार तुम्ही? हा ते आहेच म्हणा, सवयीने होईलच. हो बरं, तुम्ही या, आपण बोलू ह्या विषयावर. बरं मला सांगा की हे नवीन काम कधी सुरू होणार आहे? काय लगेच? अहो ते आहेच म्हणा. बरं बरं, तुम्ही या लवकर, मी फोन ठेवते. हो आल्यावर बोल. काय ग, काय म्हणत होते भाऊजी? त्यांना ना बढती मिळाली, ते काय म्हणतात प्रमोशन. अगं केवढी आनंदाची बातमी आहे. आणि अशी काय चेहरा पाडून सांगतेस? बरं कुठलं नवीन काम मिळालं त्यांना? ते यश सुखनिवास योजना, तो नवीन प्रकल्प आहे ना, त्याचं प्रमुख बनवलं यांना, ते काय म्हणतात इन्चार्ज. तर आणखी काय हवंय? यशच्या नावाचा प्रोजेक्ट आणि भाऊजी तिकडचे इन्चार्ज,
वा वा खूप छान बातमी दिलीस. अगं हू काय मस्त काहीतरी गोड बनवते आणि देवासमोर आधी साखर नेऊन ठेवते. चालेल. काय झालं आता? वहिनी तुम्हाला खरं सांगू का, मला ना खूप टेन्शन आलंय. अगं कसलं टेन्शन? अहो बघा ना, हे आत्ताच कामाला लागले आणि एवढी मोठी जबाबदारी, म्हणजे इन्चार्ज ह्यांना जमेल का? आणि मी म्हणते की जुईने एवढी मोठी जबाबदारी त्यांना दिलीच का आणि ह्यांनी स्वीकारली का? आणि वहिनी यांना ह्या कामाचा इतका अनुभव नाहीये. आणि समजा ह्यांच्या हातून काही चूक झाली, आपण काय करणार आहोत सांगा ना. काकू असं काहीही होणार नाही, काका ही जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडते. जुई हा खरं तर तुमच्या ऑफिसचा निर्णय, मी त्यावर बोलणं चुकीच आहे. पण बघ ना, हे कुठे आत्ता आत्ता काम शिकायला लागले आणि एवढी मोठी जबाबदारी यांना जमणार आहे का? जुई तू भावनेच्या भरात हा निर्णय घेतला नाहीयेस ना? हो नाही काकू, मी हा निर्णय भावनेच्या भरात मुळीच घेतलेला नाहीये. काकांचं काम बघून आणि त्यांचं काम शिकण्याचा स्पीड बघून त्यांना ही जबाबदारी दिली. आणि तसंही ह्या प्रोजेक्ट मध्ये मला मनापासून काम करणारी आणि आपली माणसं हवी. बरोबर आहे जुई बोलते ते. नलू अगं तू उगीच टेन्शन घेतेस, तुला आता भाऊजी घरात कसे असतात ना ते माहिती, पण ऑफिस मध्ये कसे वागतात माहितीये का तुला? हो ना, अहो खूप छान काम करतात ते. आणि ह्या प्रोजेक्ट मध्ये जितक्या पटापट काम पूर्ण झालंय ना, तितक्या पटापट आजपर्यंत कुठल्याच प्रोजेक्ट मध्ये झालेलं नाहीये. बघ आता अजून काय हवंय आपल्याला? आणि काकू आपल्या माणसांवरती आपणच विश्वास दाखवायला हवा ना. अगदी खरंय जुई, खूप छान काम केलंस तू. बरं नलू या रश्याकडे बघ, त्याच्यात फक्त तिखट टाकायचं, दोन चमचे तिखट टाक, मी देवाकडे साखर ठेवले. जुई फोटो बघ. अहो आई पाहिला हा फोटो मी, मीच नाही काढला. मग कशी वाटली मुलगी? मुलगी गोड आहे, साधी वाटते. नाही नुसती गोडच नाहीये, स्वभावाने पण चांगली आहे. आता फक्त जयला आवडली म्हणजे मिळवलं. हे मात्र आहे. अगं कमी का पोरी पाहिले असतील आपण त्याच्यासाठी, 100 तरी फोटो बघून झाले असतील. पण आई एक सांगू, ही मुलगी वेगळी आहे, जय साहेबांना नक्की आवडेल. तुझ्या तोंडात साखर पडो. जय वेळेवर यायला पाहिजे, बस ते येतील. हो तुम्ही आधी चला, छानसा गोडाचा शिरा करून देते तुम्हाला. हो चला या. प्रमोशनची बातमी काय सोशल मीडियावर टाकलीस की काय? नाही हो काका, मी तर कोणालाच नाही सांगितलं. अगं पंचक्रोशीतून फोन आले मला. हो किती लोकांचे फोन मेसेजेस अभिनंदनाचे. अहो पण मग ऑफिस मध्ये कुठून तरी विषय निघाला असेल आणि ह्या गोष्टी काय वाऱ्यासारख्या पसरतात. पण ते लोक ना पार्टी म्हणून. अहो मग देऊया ना पार्टी, सगळ्यांना बोलवा, आपण छान पराठे करू, दही चटणी सगळ्यांना आवडेल. नाही तसली पार्टी नको आहे त्यांना, त्यांना ओली पार्टी हवी. अहो मग पाणीपुरी करूया, सरबत करूया, म्हणजे कोकमाचं सरबत पण छान वाटेल लोकांना आणि छान ओली पार्टी होईल. पड वहिनीनं जेवायला वाट.
काकू तुम्ही नाही जेवता? नाही, मला आता भूक नाही आहे, मी नंतर जेवते. हो पण थोडस खाऊन घ्या ना. मग तुला सांगितलं ना, मी नंतर जेवते. पाणी घ्या ना. मग पाणी पाणी घ्या, वहिनी पाणी घ्या. काय झालं, जेवण बरोबर नाही झालंय का? मस्त झालं, छान झालं वहिनी. चांगलंय. आणखीन वाढू का मी? आहे अजून, ते संपू देत मग दे. बोला बोला, बोलत राहा शिर्के, ऐकते मी. तरी बरोबर आहे, एक्सप्लेनेशन देण्यापलीकडे आणखी काय करू शकता तुम्ही, नाही का? हे बघा शिर्के, तुम्हाला दिलेली कामं करायला जर जड जात असेल ना, तर तसं मला स्पष्ट सांगा, मी दुसरा माणूस बघते. का आता काय लोड तुमच्यावर? झालंच ना मग, साहेबांचं नाव घेतलं, संपलं सगळं. छान जमलंय तुम्हाला शिर्के. ठेवा फोन. साहेब साहेब साहेब, साहेबांचं काम. हॅलो मुन्नू. हा ताई बोल ना. मुन्नू. काय ग, तुझा आवाज असा काय येतोय? तब्येत बरी आहे ना तुझी? नाही ग, असं काही नाही. मला काय झालंय, मला तुला भेटायचंय. भेटायचंय? अगं मग भेटूया ना. मग काही अर्जंट आहे का? अर्जंट म्हणजे हो, आहे, महत्वाचंच काम आहे. का काय झालं, तुला वेळ नाहीये का? म्हणजे जमेल ना भेटायला? अगं नाही, तसं काही नाही. तू अचानक भेटायचं म्हणलीस म्हणून विचारलं मी तुला, अर्जंट आहे का? काही हरकत नाही. हा ठीक आहे, मग कधी भेटूयात? उद्या भेटायचं? हो चालेल ना, उद्या भेटूया. मी तुला उद्या सकाळी फोन करते हवं तर. हा चालेल, आठवणीने कर. हा चालेल, ठीक आहे, ठेवू मग फोन. चालेल सर, हो बाय. काकू हळू, सावकाश सावकाश. आहे ते का? आणते आणते. पटकन हो, आणते आणते. हे घ्या, हळू हळू सावकाश, हळू 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 हळू. कप एवढा तिखट रसा, आणि तुम्ही कोणी मला सांगितलंच नाही. नाही म्हणजे ठीक होत, असं काही. काय ठीक होतो अगं, एवढं तिखट कोण खातं का? आपल्याला सवय नाहीये. देवा सॉरी, मगाशी ते विचारात मी तिखट किती टाकलंय माझ्या लक्षातच नाही आलं, म्हणून एवढं तिखट झालं. खरंच सॉरी. नाही काकू चालतं. अगं काय चालतं? हो काकू, नाही असं म्हणजे असं झणझणीत चालतं ना कधीतरी. हे झणझणीत? अगं झणझणीत नाहीये. अगं जाय झालंय. एक मिनिट. कुठे चाललात तुम्ही? जेवण तर संपवा. अगं ह्यांना आणि वहिनींना सॉरी म्हणते म्हणून तुम्हाला ठसका लागला होता का? काकू अहो काही नाही, काही नाही झालंय. कसं काही नाही झालंय, हे बरोबर आहे का? काकू तुम्ही उगाच अपराधी वाटून नका घेऊ. बरं काकू मला सांगा, तुम्ही कसला विचार करता एवढा? मी तुला परत एकदा विचारते, ह्यांना हे काम जमणार आहे का? नक्की जमेल, गॅरंटी. नाही म्हणजे दुसरा कुठला प्रकल्प असता तर ठीक होत. तूच तर म्हणतेस ना की हे पृथ्वी कन्स्ट्रक्शनचं स्वप्न आहे म्हणून, त्यात हा सरकारी प्रकल्प, आणि यात बरेच अडथळे आहेत. अडथळे आणणारी माणसंही भरपूर आहेत, आणि यांना खरंच
ह्या कामातले खास खळगे माहीत नाही आहेत ग. म्हणजे त्रास देणारी माणसं भरपूर आहेत, ते देतीलही, पण हे अगदी साधे आहेत ग. ह्यांना नाही कळणार हे सगळं. म्हणून मी तुला सांगते जुई, अजूनही वेळ आहे. हे काम नको देऊ यांना, नाही झेपणार यांना. काको हो, तुम्ही असं का बोलताय? मला ह्या प्रोजेक्ट साठी काकांसारखाच माणूस हवाय. म्हणजे मला ना अशी वरवर काम करणारी माणसं नको आहेत, आपल्या मनापासून काम पूर्ण करणारी माणसं हवी आहेत मला. मग काकांपेक्षा उत्तम माणूस मला कोणी मिळेल का? हा म्हणजे मान्य केलं की काकांना अनुभव नाहीये, पण त्यांनी जग तर पाहिलंय. मग ते मला ह्या प्रोजेक्ट मध्ये उपयोगी पडणारच आहे. अगं हो, पण तुला आठवतंय ना, मध्ये ते पैशाचं प्रकरण झालं होतं. आता असं काहीही होणार नाही, आपण पूर्ण काळजी घेतलीय आणि काकांसोबत मी आहे, आपली पूर्ण टीम आहे. आणि ह्या वेळेस प्रोजेक्ट मध्ये उत्तम आणि चांगली माणसं घेतली आहेत आपण. आणि सगळ्यात महत्वाचं काकू, काका कॉन्फिडेंट आहेत, त्यामुळे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका.